जवळपास सहा लाखाच्या वीजचोरी प्रकरणी बामनोलीतील कोंडीबा शांताराम चिंचकर राहणार बामनोली, बा बामनोली यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महेशकुमार श्रीरंग राऊत व एक्कावन्न राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सध्या राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आरोपी यांचे बांमनोली ते शिवराज फॅब्रिकेटर्स नावानं फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी संशयित आरोपी कोंडिबा चिंचकर यांच्या नावे वीज मीटर बसवले आहे त्या वीज मीटरमध्ये संशयित आरोपींनी छेडछाड फेरफार करून ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते नोव्हेंबर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत पंधरा हजार आठशे सेहेचाळीस एकूण पाच लाख शहाण्णव हजार दहा रुपयांची वीज चोरी केली आहे अशी तक्रार राऊत यांनी सांगलेश्वर पोलीस ठाण्यात दिली असून चिंचकर यांच्यावर वीज चोरी प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियमन सुधारणाचे कलम एकशे पस्तीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे